हॅलो फ्रेंड, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर मी पुन्हा एकदा उन्हाळी रेसिपी घेऊन आलेली आहे. साबुदाण्याचे मस्त पांढरे शुभ्र खमंग खुसखुशीत असे पापड. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट बनवले जातात हे पापड. तर रेसिपी आवडली तर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला रेसिपीला लाईक देखील करा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर आपल्याला हा साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजत घालायचा आहे आणि मापाने आपल्याला इथे मोजूनच घ्यायचं आहे. तर मी हे दोन वाट्या घेतलेल्या आहेत, त्या वाट्याने मी दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगोदर आणि नंतर भिजत घालायचा आहे. तर मी स्वच्छ दोन पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला साबुदाणा छान मोकळा सुटसुटीत असा भिजेल आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. तर आता झालेली आहे सकाळ आणि साबुदाणा जो आहे तो छानपैकी मस्त फुलूनवरती आलेला आहे, छानपैकी भिजला गेलेला आहे. जेवढा आपला साबुदाणा छान भिजेल तेवढेच आपल्या पापड्या जे आहेत ते छान होतील. तर असा मस्त फुगून आलेला आहे आणि मोकळा असा छान भिजलेला आहे. तर आता हा पूर्ण आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे, एकसारखा मोकळा करायचा आहे हा. तर मी ते साबुदाणा पूर्ण मोकळा करून घेतलेला आहे आणि इथे गॅसवरती मी एक पातेल्या ठेवलेलं आहे. तर ज्या वाटीने साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने मी ते पाणीसुद्धा टाकणार आहे. तर याच्यामध्ये मी टोटल 5 वाट्या पाणी टाकणार आहे. 2 वाटी साबुदाणा असेल किंवा 2 ग्लास असेल, कोणत्याही भांड्याने तुम्ही मोजून घ्या. तर 2 माप जे आहेत त्याला 5 माप पाणी इथे घ्यायचं आहे. तर मी ते 5 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे, नंतर मीठ टाकायचं आहे आणि आपण जो मोकळा करून घेतलेला साबुदाणा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. तर मी पूर्ण साबुदाणा एकदाच घालून घेत आहे आणि नंतर हे छान मिक्स करायचं आहे. याला छान उकळी येऊपर्यंत आपल्याला इथे गॅस जो आहे तो फुल ठेवायचा आहे आणि ह्याला उकळी आली की पुन्हा नंतर आपल्याला इथे गॅस मीडियम गॅसवरती आपल्याला हे 10 ते 15 मिनिट हे छान शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत याच्यातला साबुदाणा जो आहे तो अगदी काचेसारखा दिसत नाही तोवर आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला भिजत आलेला आहे, छान शिजत आलेला आहे. टोटल हे 15 मिनिटासाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि अधनमधनं आपल्याला ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं साबुदाण्याचं जे मिश्रण आहे ते अगदी काचेसारखं चमकत आहे, छान शिजलं गेलेलं आहे. तर आता आपण याच्या पापड्या घालूया. तर इथे मी पॉलिथिन टाकून घेतलेली आहे, तुम्ही कपड्यावरती घातल्या तरी चालेल. तर याला तेल लावून घेतलेलं आहे मी इथे आणि आपलं थोडंसं घट्ट मिश्रण असल्यामुळे याला थोडंसं अलगत हाताने आपल्याला हे फिरवायचं आहे. तर सर्व पापड्या मी अशाच प्रकारे घालून घेणार आहे. जर खूप पाणी टाकलं तर ह्या पापड्या खूप सैल होतात, त्यामुळे आपल्याला पाणी बरोबर अंदाजाने मी परफेक्ट असं माप सांगितलेलं आहे. तर इथे सर्व पापड्या माझ्या घालून झालेल्या आहेत आणि इथे पापड्या 2 दिवस मी छान कडकडीत उन्हामध्ये वाळून देखील घेतलेल्या आहेत. तर अशा खूप पांढरे शुभ्र काचेसारखे दिसत आहेत ह्या पापड्या. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा. तर आता तळून बघूयात आपण. तर इथे तेल गरम झालेलं आहे, आता याच्यामध्ये पापडी सोडून बघते. आणि तुम्ही बघू शकता चौपट अशी आपली ही पापडी जी आहे ती फुलून वरती आलेली आहे आणि दिसायला देखील खूप पांढरी शुभ्र अशी
झालेली आहे आणि खायला देखील खूप खमंग लागते, खुसखुशीत लागते, खूप चविष्ट अशा ह्या पापड्या तयार होतात। तर या उन्हाळ्यात अशा प्रकारे साबुदाण्याच्या पापड्या नक्की बनवून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया असे छानशा खमंग खुसखुशीत रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय।